नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, माझ्या आई आत्याचं नाव अनुराधा आहे. ती एका नॉर्मल कुटुंबातली आहे. तिच्या सावळ्या रंगामुळे ती खूप छान दिसते. तिला दोन पोरी आहेत. मोठीचं लग्न ठरलं होतं. मी नेहमी तिच्या घरात असायचो. ती मला मुलापेक्षा जास्त लाड करायची. तेव्हा मी 18 वर्षाचा होतो आणि ती 38ची. एकदम छान होती तशी. झालं असं, माझं आणि तिचं नातं एकदम वेगळं होतं. सगळ्यांना माहीत होतं. मी तिला नावाने हाक मारायचो, अनु अनु म्हणून. तीही तिलाही ते आवडायचं. मी तिला माझ्या मैत्रिणीसारखं वागवायचो. लग्नात घालायला मी तिला एकदम चांगली छान साडी गिफ्ट केली होती. सगळे तिचं कौतुक करत होते. ती माझ्यावर खूप खुश होती. ती सगळ्यांना मी तिचा पोरगा आहे म्हणूनच ओळख करून देत होती. मला तेव्हा तिच्याबद्दल असा विचार नव्हता की जबाबू. पण तिला मी एकदम झेपसारखं वागवायचं. रिलॅक्स वाटायचं तिच्यासोबत मस्ती करताना बोलताना. झालं असं, लग्नात फोटोचा कार्यक्रम चालू होता. स्टेजवर तेव्हा तिने मला तिच्या बाजूला उभं केलं. मी तिच्या कमरेवर हात ठेवला होता. घाई गडबडीत माझा हात तिच्या गांडीवर गेला आणि मला पण कळालं नाही. मी तिची गांड पकडली होती पूर्ण वेळ. तिने मला काहीच बोलली नाही. मला सुद्धा जाणवत नव्हतं. झालं असं, स्टेजवरून जाताना मी तिच्या गांडीवर फटका मारला. चल मी जेवायला जातो आता म्हणून. तिने पण तो मस्करीत घेत माझा हात पकडला आणि थांबवलं आणि हात परत मागे टाकत गांडीवर ठेवला आणि म्हणाली, थांब इथे, तुझ्या बहिणीचं लग्न आहे आणि तू जेवायला जातोय बावळट, असं ती बोलली. तेव्हा मी तिची गांड गाडीला हात लावला. तिने ती म्हटली, आह हळू, लोक आहेत बघताय. तेव्हा मी ध्यानावर आलो. मी काही करत होतो ते. आणि त्या क्षणी मला एकदम माझ्या छातीत धडधड होऊ लागलं. माझा हात तिच्या गांडीवर होता. मला एकदम वेगळंच वाटत होतं. शेवटी तिची विदाई झाली. खूप रडली आत्या. तिला मी सावरत होतो. माझा कोपरा तिच्या बॉलवर घासत होता. मला पण कसं तरी वेगळंच वाटत होतं. तरीही मी कंट्रोल केलं स्वतःला. आम्ही घरी आलो. सगळे खूप थकले होते. पोरगी करवली म्हणून गेली होती आणि आत्याचा नवरा आपल्या आपल्या खोलीत गेले. घरात आत्या तिचा नवरा आणि मीच होतो. ती पण जाऊन कपडे बदलले होते. आत्या खाली घर आवरत होती. तशीच मी तिला थांबवलं. ती वर गेली आणि चेंज करून खाली मॅक्सीवर आली. तिच्या केसात गजरा होता तसाच. काका ड्रिंक करणार होते. त्यांनी मला वर बोलवलं सोबत बसायला. आत्या मला ओरडली आणि म्हणाली, तुम्ही प्या एकटेस. तुमचं काय झालं? पोराला कशाला खराब करताय? आणि खाली जाऊन टी व्ही बघत बसा. आम्ही बसलो. तिने मला पकडून ठेवलं होतं वर जाऊ नये म्हणून. माझा हात तिच्या अंगावर होता. हळूहळू मांडीवर गेला. लाईट बंद होती. टी व्हीवर मराठी पिक्चर चालू होता. त्यात स्वप्नीलने सोनलीला चुंबन केलेलं दिसलं. पहिल्यांदा मराठी पिकमध्ये एवढं सगळं काय ते बघून माझा मुलगा ताटला होता. तिचा हात माझ्या मांडीवर होता. तिला माझा उठलेला लवडा जाणवला. तिने हात फिरवत लवडा पकडला हातात आणि दाबला. तिला पण काय कळलं माझा लवडा आहे ते. तिने झटकन सोडला आणि म्हणाली, सॉरी, मी रिमोट शोधत होते. माझा हात तिच्या जागेवर फिरत होता. तिने पाय फाकवले. मला सिग्नल दिला. मी हात गुडघ्यावरून पार जागेत आतमध्ये नेत होतो आणि कपकन पुच्चीला लावला. तिने आस केलं आणि परत खाली नेला. दोघं शांत होतो. माझ्याकडे बघत नव्हती. मी तिच्याकडे नव्हतं बघत. मी तिची मॅक्सी हळूहळू वर करत होतो. ती उठली आणि वर गेली. मी थोड्या वेळाने माझा बिचारा खाली घेऊन आलो. त्यातली चादर एकदम घेतली, उघडून घेतली आणि दोघं त्या चादरीत बसलो. टी व्हीवर रडायचा सीन चालू होता. तो बिचारा सरका रडत होता. आणि आता मी तिला हात लावला तर मला तिचा गुडघा लागला. मी गुडघ्यावर हात फिरवत होतो. फिरत फिरत मॅक्सीच्या आत हात घातला. पहिल्यांदा जागेला टच केलं होतं बाईच्या. खूप गरम गरम लागत होतं. तिने माझ्याकडे बघितलं आणि परत टी व्ही बघायला लागली. मी तिचा हात काढला, तसाच ठेवला आणि हळूहळू वर नेऊ लागलो. तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं की तिलाही असं काही करायचं आहे. माझा हात आता एकदम पुच्चीपासून 2 बोटं अंतरावर होता. ती मोठे मोठे श्वास घेत होती.
पूर्ण वॉलवर जाऊन खाली येत होते येत होती. हात नेऊन तिने मांडी टाकली होती, त्यामुळे हात आत जात होता, पण पुच्चीला लागत नव्हता. तिने हालचाल केले, दोन्ही पाय खाली सोडले आणि जराशी झोपत अशी वाकली. माझा हात तिच्या पुच्चीवर होता. मी तसाच थांबलो होतो. मला तर असं वाटत होतं वेळच थांबू नये म्हणून. मी थरथर कापत होतो. मी तसंच स्तब्ध झालो होतो आणि ती स्तब्ध बसली होती. मी माझा हात खाली केला पुच्चीच्या तोंडावर आणि हळूच एक बोट घुसवली. ती हल्ली आणि स्वतःला सावरत होती. तिचा आता श्वासोश्वास ऐकू येत होता. ती सिस्कारी जोर जोरात सोडत होती. माझा बोट तिच्या पुच्चीत होतं आणि मी तसंच ठेवलं होतं जरा वेळ आणि हलवू लागलो होतो आतल्या आत. नंतर दुसरं बोट टाकलं. तिने दोन्ही पाय जवळ करून घेतले ज्याने माझा हात अडकला जाईल बहुतेक. तिलाही ते थांबवं होतं. 2 मिनिटं तसंच ठेवलं आणि नंतर परत दिली झाली. मी तिच्या पुच्चीचा दाना चोळत होतो आणि बुटं टाकून त्याला खडून काढून बाहेर काढत होतो. तिचा आताही कंट्रोल सुटला होता आणि ती पाय फाकून माझ्या फक्त बसायची बाकी होती. तिची पुच्ची ओली झाली होती, मला जाणवत होती. मी तो हात हात बाहेर करत होतो आणि बाहेर करत काढला आणि तिला चिपकलो आणि हात बॉलवर ठेवला. बोटाने तिचा मनुका शोधू लागलो. तिच्या मनुक्यासोबत खेळणार होतो. पहिल्यांदा तिचा मनुका मुलायम बॉल दाबला. खूप सॉफ्ट होता. असं वाटत होतं स्पंजचा गोळा आहे. तिच्याकडून काहीच हालचाल नव्हती. मी माझं पकड मजबूत करत होतो. बॉल दाबू लागलो होतो पूर्ण ताकद लावून. दोन्ही बारी बारी करत होतो. तिचं लक्ष वरवर होतं, माझं पण. आम्ही भरलेल्या घरात हे करत होतो. कधी कोणी आलं तर पकडलं गेलो असतो. तिच्या शांतेत पण मला तिचा होकार स्पष्ट जाणवत होता. मी मग हात खाली पुच्चीवर नेला. या वेळेस मला पुच्ची बोटं घालायला जमत नव्हती, तर तिने चादरीत हात घातला. माझा हात पकडून 2 बोटं पुच्चीत घालून घेतली आणि मी वर बॉल दाबू लागलो. आता मी दाबून थकलो होतो. मी तसाच मॅक्सीवरून तोंड लावला आणि मनुके दाताने चावू लागलो. ती आ करत होती. तिचा तेवढा भाग ओला झाला होता. मी तिला बोललो उघड ना, तर तिने एका सेकंदात बटन उघडून एक बॉल बाहेर काढला. मी त्याला तोंडात लावला. जसं त्याला तोंड लावलं तिने मला कसकन पकडलं. माझ्या कसात हात फिरवत होती. मी बॉल चोकत होतो आणि खाली पुच्चीत बोटं टाकत होतो. ती खूप गरम झाली होती. मी माझ्या पुच्चीमधला हात काढला आणि माझी पॅन्ट खाली काढून लवडा बाहेर काढला चादरीत. तिचा हात पकडून बुल्ल्यावर ठेवला. तिने बुल्ला कचकन पकडून ठेवला होता, हलवत होती. मी तिचा हात पकडून हलवू लागलो होतो. ती माझ्या सुपडाशी काहीतरी खेळत होती. खाली पकडून स्किनवर खाली करत होती. मला दुसरा बॉल चोकायचा होता, तर ती उठून या साईडला बसली आणि उघडून दिला. तिने स्वतः माझा लवडा पकडला होता आणि हलवत होती. मला आता सहन नव्हतं. मी तिच्या केसाला पकडून माझ्याजवळ आणलं होतं. तिचे होठ चोखू लागलो होतो. ती पण माझा मला साथ देऊ लागली. आम्ही दोघं विसरून गेलो. घरात आहेत सगळे. मी तिच्यावर चढलो. ती खाली झोपली गेली. तिच्यावर आम्ही दोघांनी एकमेकांना कचा कचा पकडलं आणि जीभ चोखायला सुरुवात केली. माझा बुल्ला बरोबर तिच्या पुच्चीवर घासत होता. मी जोर लावून आत घुसवायचा कचकन तरी प्रयत्न केला आणि पुढे मागे करत होतो. तुम्हाला सांगतो स्वर्गात असल्याची जाणीव मला होत होती. ती पण गांड उचलून एकदम मला खालून साथ देत होती. आम्ही धावाधवीच्या दुनियेत घुसलो होतो. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने हाक मारली बर्फासाठी. तेव्हा मला तिने ढकललं आणि मॅक्सी नीट करत वर गेली. खाली आली तेव्हा तिच्या डोळ्यात विरह दिसत होता. मी किचनमध्ये गेलो तिच्या मागे आणि मागून पकडलं. बॉलवर हात ठेवून दाबू लागलो. ती सोड सोड म्हणत होती. मी म्हटलं, तिला पलटवलं आणि तोंडात तोंड दिलं आणि चुंबन घेऊ लागलो. ती मला लांब करत होती. मी तिच्या हातात हात घेतले आणि मानेवर चावलं. ती म्हणाली, बस कर आता, नको, खूप झालं, जा बर्फ देऊन ये वर. मी वर गेलो आणि माझा बुल्ला ताटलेला होता. काकाचा एवढा राग येत होता. तो बोलला, घेतोस का? मी त्याचा खच्ची माझा पॅक तसाच प्यायला बसलो. सगळं झालं आणि तोही हैराण झाला. त्याला म्हटलं, आत्या खाली आहे, तोपर्यंत बनवा, पटकन द्या. हाफ हाफ सोडा टाकेपर्यंत मी तो आलो. तो पण पटकन मारला.
तोयडा झाला. आत्या खालचे बटन बंद करून वर येत होती. स्वाती, जे झालं ते तिला काही सांगू नका असं मी काकांना बोललो. ती वर आली, मला बघून तिच्या नवऱ्याला ओरडू लागली. तर ते म्हणाले, चकना तर दे, खाऊ दे, त्यात काय आहे. तिने मला खाली पाठवले. खाली येऊन मोबाईलवर बीपी बघून बघून हलवावा असा माझा विचार होता. तेव्हा कुठे मला शांत वाटलं. तसंच मी केलं आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही. तर मित्रांनो, पुढच्या भागात मी आत्याला कसं जवलं हे तुम्हाला मी उद्या ते परवा सांगेन. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.